देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संपूर्ण भारतवासियांना संबोधन केलेलं आहे, काय सांगणार? आज 48वा स्वातंत्र्य दिनच्या निमित्तानं मी सर्वांना शुभेच्छा देतो. एक खूप मोठा आनंदाचा आणि एक ऐतिहासिक आजचा दिवस आहे, कारण 15 ऑगस्ट 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य ह्या दिवशी मिळालं. आणि मला असं वाटतं आज माननीय पंतप्रधान साहेबांनी जे मार्गदर्शन केलं आणि त्यातून जे काही देशाला उपदेशून त्यांनी जे भाषण केलं, मला असं वाटतं ते येणाऱ्या पुढच्या काळामध्ये हा देश आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक महाशक्ती होईल हा विश्वास व्यक्त करतो. आणि ह्या देशातल्या सर्व घटकांना निश्चितपणानं न्याय वागणूक मिळून विकासाचा कामाला अधिक गती मिळेल असा विश्वास व्यक्त करतो. गेल्या 2 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं की बारामतीची जागा जी घरातल्या उमेदवाराला दिली किंवा सुप्रिया सुळेच्या विरोधात पत्नी सुमित्रा पवार यांना उभं केलं ते द्यायला नाही पाहिजे, ती माझी चूक झाली, कसं म्हणतात? मला असं वाटतं आता ती निवडणूक होऊन गेलेली आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की महायुतीच्या जागा वाटपामध्ये ही बारामती लोकसभेची जागा, जिथं भारतीय जनता पक्ष पण गेले अनेक वर्ष प्रयत्न करत होता, पण जागा वाटपामध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या पक्षाला गेली. आता त्यांच्या पक्षाला जागा मिळाल्यानंतर त्यांनी उमेदवारी कोणाला द्यायची हा त्यांच्या पक्षाचा निर्णय होता. मला वाटतं आता त्या निवडणुका होऊन गेल्या, सगळं झालं, त्यामुळे त्याच्यावर आता मी याबद्दल अधिक काय भाष्य करू शकतो. मला वाटतं की तो निर्णय झालेला आहे, आता ती निवडणूक प्रक्रियाही संपलेली आहे. आता इंदापूरचं कसं? नाही, इंदापूरचं एक गोष्ट निश्चित आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आमची प्रदीर्घ चर्चा झाली. आता जी चर्चा झाली ती काय बाहेर अशी सांगता येत नाही, पण त्या चर्चेमध्ये एकच गोष्ट ठरली की देवेंद्र फडणवीस या संदर्भातला जो निर्णय घेतील तो निर्णय अजित पवारांनी मान्य करायचा, आणि हे त्यांनी मान्य केलं. आणि त्यामुळे आता उद्याच्या या सगळ्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काय निर्णय होतोय आता ते आपण बघूया. मला खात्री आहे की आमचे नेते निश्चितपणानं या संदर्भातली भूमिका, योग्य भूमिका जाहीर करतील. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.